जो आत्ता आपण बघत असलेला UPS आहे, ह्या UPS ची ओळख आपण अशी करून घेतलेली आहे की कॉम्प्युटरचं व्होल्टेजपासून रक्षण करण्याचं डिवाइस, या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या वॅटेजचे UPS, जसं 500 VA, 600, 650 VA मार्केटमध्ये कोणत्याही कॉम्प्युटर शॉपीमध्ये अवेलेबल असतात. हे UPS आपल्याला एक वेगळ्या प्रकारे प्रोटेक्शन देऊ शकतात, जे आपल्या घरातील असणारे LCD LED TVs असतात त्याचं मिनिमम व्होल्टेज 135 पासून 265 व्होल्टेजपर्यंत असणारा इनबिल्ट स्टॅबिलायझर व इनबिल्ट असणारी बॅटरी, जी आपल्याला लाईट गेल्यानंतरसुद्धा बॅकअप देते, एक 70 वॅट LED LCD TVला कमीत कमी अर्धा ते एक तासाच्या दरम्यानचा बॅकअप त्याच्यापासून मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचा त्याचा फायदा असा आहे की मी जे आत्तापर्यंत ज्या चोकंदळ कस्टमरांना आपल्या TV ची काळजी वाटायची अशा लोकांना मी ते विकलेले होते, तर 5 ते 7 वर्षामध्ये मला असा अनुभव आला की ज्या कस्टमरांनी हे UPS आपल्या TV ला वापरलेले आहेत त्या कस्टमरांचा शेजारील लोकांचे TV चे फॉल्ट आले, पण जे कस्टमर या पद्धतीचे UPS आपल्या TV ला वापरत होते त्यांचे कुठल्याही प्रकारचे फॉल्ट त्यांच्या TV ला आलेले नाहीत. म्हणजे त्या कस्टमरांनी केलेली 1,500 ते 2,500 रुपयापर्यंतची इन्व्हेस्टमेंट अतिशय कामाला आली, की ज्यामुळे त्यांच्या असणाऱ्या महागड्या TV चा बचाव त्या UPS नं केलेले आहे. या पद्धतीचे UPS आपण नेहमी मार्केटमध्ये कॉम्प्युटरला वापरणारे डिवाइस या पद्धतीने करून घेतले आहे, पण हेच डिवाइस आपल्या 30,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपयापर्यंतच्या TV चं अतिशय योग्य पद्धतीनं व्होल्टेजपासून रक्षण करू शकतं. ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली त्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करून आपल्याबरोबर शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तो आपण स्वतः अनुभव घेऊन तो त्याचा वापर करावा.